बेळगाव शहर जिम ओनर्स असोसिएशन कडून मुख्यमंत्र्यांचे सचिव शंकरगौडा पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या संकटामध्ये संपूर्ण देशभरातून केलेल्या शासनाच्या लॉकडाऊनच्या विनंतीस मान देऊन केंद्र व राज्य सरकारला सहकार्य करून बेळगावच्या सर्व व्यायामशाळा जिम हेल्थ सेंटर यांनी आपले व्यवसाय विनाअटीने बंद केले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात सर्व जिम व्यावसायिकांचे बरेच मोठे नुकसान झाले आहे. तरी यावर अवलंबून असलेल्या बऱ्याच कुटुंबांना खूप मोठी आर्थिक झळ पोहोचली आहे. युवा नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले असून यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. शंकरगौडा पाटील साहेब, सचिव कर्नाटक सरकार यांना मी हे निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे त्यांना टोटली माहितीच आहे, पण मी ह्या निवेदनातून आम्ही सगळ्यांची जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही यांना सांगितलेले आहेत. आणि जास्तीत जास्त करून आम्हाला जर ह्या 1 तारखेला चालू केलं नाही तर म्हणून आम्ही आमची व्यथा सांगितली. पण साहेबाने एकच सांगितलं की 1 तारखेपासून तुम्ही जिम चालू करा. आणि ही सगळी आमच्या ओनरच्या बाबतीत आनंदाची गोष्ट आहे. मी या ठिकाणी साहेबांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की बेळगावातील पहिले साहेब आहेत की एका झटक्याला त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की या 1 तारखेपर्यंत चालू करा म्हणून. मी सर्व ओनर्स असोसिएशनच्या आमच्या बॉडी बिल्डर्सतर्फे मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक राज्यातील संपूर्ण कर्नाटक राज्यामधून देशामधून ज्या जितक्या व्यायामशाळा बंद झालेल्या आहेत त्या व्यायामशाळेच्या आर्थिक फटक्यामुळे आम्हाला विविध राजकीय नेत्यांची भेट घेऊन आमची व्यथा, जी समाजाची व्यथा आहे, जी आरोग्याची व्यथा आहे, ती आम्ही मांडली. आणि त्याप्रमाणे या आर्थिक संकटातून आम्हाला त्यांनी मार्ग काढून द्यावा इतकी विनंती आम्ही प्रशासनाला देखील केलेली आहे. आणि आमच्या विनंतीचा स्वीकार करून माननीय साहेबांनी आम्हाला त्याप्रमाणे पाटील साहेबांनी आम्हाला ज्याप्रमाणे वचन दिलेलं आहे की तुम्ही एक समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही चांगल्या रीतीनं कार्य करताय, आरोग्याचं तुम्ही सुदृढतेचं काम करताय आणि हे तुमचं काम हे अडू नये यासाठी मी वरती मुख्यमंत्र्यांना विनंती करून आम्हाला सदर व्यायामशाळा बेळगावमध्ये जेवढ्या बंद झालेल्या जिम्स आहेत त्या पूर्ववत सुरू करण्यासाठी अनुमती देण्याची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. आणि त्यांच्या संमतीनंच आम्ही येत्या 1 तारखेपासून आम्ही या व्यायामशाळा सुरू करीत आहोत, त्यांच्या परवानगीने सुरू करीत आहोत. आणि त्यांनी आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल, आम्हाला शंकरगौडा पाटील यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि किरणनी देखील आम्हाला हे भारतीय जनता पार्टीचे जे युवा नेते आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला, त्याचबरोबर आम्ही इतर सगळ्या नेत्यांचं देखील आभार मानतो. कारण आम्हाला ह्या आर्थिक संकटातनं खूप मोठे प्रसंग आता झेलायची वेळ आलेली आहे. नाईला जास्तव आम्हाला हे निवेदन त्यांच्याकडे सादर करायची वेळ आलेली आहे. कारण आर्थिक संकटानं ग्रासलेले बरेच कुटुंब हे या व्यायामशाळेच्या माध्यमातून व्यावसायिक आहेत. मी हे वचन दिल्याबद्दल श्री पाटील साहेब यांना मी धन्यवाद देतो. आमच्या बेळगाव सिटी जिम ओनर्सच्या वतीनं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानगीने त्वरित जिम सुरू करण्यासाठी मान्यता द्यावी आणि पुनश्च बंद पडलेल्या जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव शंकरगौडा पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपले मत मांडले. बेळगाव महानगरदल्ली जिम असोसिएशन ಎಲ್ಲ ಮಾಲೀಕರು ಇವತ್ತು ನನ್ನನ್ನ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿದರು. ಅವರು ತುಂಬಾ ನೊಂದಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 3 ತಿಂಗಳಿಂದ ಬಾಡಿಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಸಾಲದ ಇನ್ಸ್ಟಾಲ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಾವು ಅತ್ಯಂತ ಕನಿಷ್ಠ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಸರ್. ನಮಗೆ ಪರ್ಯಾಯ ಒಂದೇ ಉಳಿದಿದೆ, ನಾವು ಸುಸೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಅವಸ್ಥೆಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಜಿಮ್ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ನಮಗೆ ಒಂದೇ ಒಂದು ಪರ್ಯಾಯ ಇದೆ, ನಮ್ಮ ಸಾವು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ದುಃಖದಿಂದ ಹೇಳಿದರು ಅಧ್ಯಕ್ಷರು. ಅದೆಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದೆ, ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದೆ, ಧೈರ್ಯದಿಂದ ಇರ್ರಿ. ನೀವು 1ನೇ ತಾರೀಕಿನಲ್ಲಿ ಜಿಮ್ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಎಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ಜಿಮ್ಮನ್ನು 1ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಯಾವುದೇ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅವರನ್ನು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಅವರವರು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು. ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ. ಅವರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ತುಂಬ ಗಂಭೀರ ಇದೆ. ಹೀಗಾಗಿ ಅವರು ನಾವು ಸುಸೈಡ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಅವಸ್ಥೆಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅನ್ನೋಂಥ ಭಾವನೆ ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
ಜೊತೆಗೆ ಅವರಿಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಮಾಲೀಕರು ಬಾಡಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ದಯಮಾಡಿ ನೀವು ಅವರಿಗೆ ಬಾಡಿಗೆಯನ್ನು ಒಂದೇ ಸಲ ಕೇಳಬೇಡಿ, ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಾಡ್ತಾ ನಿಮಗೆ ನೀವು ಇನ್ಸ್ಟಾಲ್ಮೆಂಟ್ ಮೇಲೆ ಉಳಿದಂಥ ಈ ಒಂದು 3 ತಿಂಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಬಾಡಿಗೆಯನ್ನು ನೀವು ಅವರಿಂದ ಇನ್ಸ್ಟಾಲ್ಮೆಂಟ್ ರೂಪದಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳಿ. ಕಾರಣ ಅವರೂ ಕೂಡ ಜಿಮ್ ನಡೆಸಬೇಕು, ಬಡವರಿದ್ದಾರೆ, ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಸಾಲ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟರೆ ಈ ರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಈ ಸಮಾಜ ಸುಸ್ಥವಾಗಿರುತ್ತದೆ, ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿರುತ್ತದೆ. ಯಾವಳಿ ಜಿಮ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕಿರಣ್ ಕಾವಳೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಚೇತನ್, ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮಹೇಶ್ ಮೋರೆ ಸಹ ಅನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋದೆ. ಮಹಾದೇವ ಪವಾರ್, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.